नमस्कार, मी बाबूराव पडाळकर, संचालक द रॉयल अकॅडमी. महाराष्ट्रातील तमाम बंधुतुल्य मातृतुल्य पालकांनो, वयाच्या 21व्या वर्षी महाराष्ट्रातील विद्यार्थी हा आयएएस आयपीएस डीसीडीवायएसपी तहसीलदार नायब तहसीलदार बनावा. आपणास माहित आहे हा 5वी ते 10वीचा अभ्यासक्रम आपल्या विद्यार्थ्याला आयएएस आयपीएस डीसीडीवायएसपी तहसीलदार नायब तहसीलदार बीडीओ वित्त लेखाधिकारी सहायक विक्रीकर आयुक्त पोलीस बनू शकतो. मग हा जर इतका महत्वाचा अभ्यासक्रम आहे तर तो महत्वाचा अभ्यासक्रम आपण फक्त परीक्षा पास होण्यापुरता मर्यादित न ठेवता आयुष्यभर उपयुक्त कसा ठरेल यासाठी हा अट्टहास. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे माननीय विश्वास नांगरे पाटलांपासून सुरू झालेली ही जी काही युपीएससी मधली फळी आहे ती आतापर्यंत म्हणजे नितिशा जगताप मॅडम ज्या आहेत त्यांच्यापर्यंत आणि त्यांच्यानंतर अखंड अविरतपणे सुरू राहणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये जी परंपरा सुरू झालेली आहे ही परंपरा आताच्या या रिझल्टमध्ये माननीय प्रमोद चौगुले सरांनी आपल्याला निदर्शनास आणून दिलेली आहे. परंतु आपल्याला सगळ्यांना माहित होणं गरजेचं आहे की ही जी काही आताची सध्याची पिढी दिसते या पिढीला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एमपीएससी किंवा युपीएससी कुठेतरी जॉबला असताना एखाद्या अधिकारी भेटतात आणि ते संबोधित करतात त्यावेळेस माहीत होतं. परंतु आपल्या पाल्यांना आत्ताच माहीत झालं पाहिजे म्हणून रॉयल अकॅडमीच्या माध्यमातून हा पहिला प्रयत्न मी स्वतः करत आहे. आतापर्यंत जे जे अधिकारी झालेले आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांना सर्व परीक्षांना आलेले प्रश्न हे इयत्ता 5वी ते 10वी याच पुस्तकातले 70% प्लस होते आणि राहिलेला जो काही बॅकअप आहे तो आफ्टर ग्रॅज्युएशन नंतर जो काही अनुभव आहे हा अनुभव विचारला गेला होता. मग जर 70% प्रश्न हे आपल्या क्रमिक पुस्तकांवरती असतील तर क्रमिक पुस्तकं किती सुंदर पद्धतीने किती स्वच्छ पद्धतीने हाताळली गेली पाहिजेत याचा एक विशेष अनुभव आपण घेणार आहोत. 5वीचा कोणता प्रश्न आहे की ज्या बळावरती सर्व अधिकारी हे अधिकारी झाले, 6वीचा प्रश्न, 7वीचा प्रश्न, 8वीचा प्रश्न, 9वीचा प्रश्न, 10वीचा प्रश्न, ते इतर सर्व प्रश्न, अगदी म्हणजे पोटापाण्याचा प्रश्न, हा सोडवण्यासाठी आपल्याला करायचंय काय तर अभ्यासक्रम कुठला आहे 5वी ते 10वीचा आणि तो रॉयल अकॅडमीच्या माध्यमातून आपण आपल्या प्ले स्टोअरला द रॉयल अकॅडमी या नावाने एक ऍप्लिकेशन आहे. या ऍप्लिकेशन मध्ये वर्षभर त्यांचा हिस्ट्री, ज्योग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटिक्स, सायन्स, एन्व्हायरमेंट आणि चालू घडामोडी असा सगळा अभ्यासक्रम जो आहे तो तंतोतंत करून घेणार आहोत. याच पद्धतीने झूम ऍप्लिकेशन वरती मीटिंग होणार आहे. इयत्ता 5वीसाठी सेपरेट असणार आहे, 6वीसाठी सेपरेट असणार आहे, 7वीसाठी ते 10वीसाठी सेपरेट असणार आहे. आपण व्हॉट्सअप बटनवरती क्लिक करा, आपल्या विद्यार्थ्याचं नाव आणि तो कोणत्या इयत्तेत आहे ते सांगा. मी तुम्हाला गुगल प्लेचं ऍप्लिकेशन जे आहे त्याची लिंक पाठवतो. ही लिंक त्या बॉक्समध्ये मिळाल्यानंतर ते प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. तुमचं नाव आणि इयत्ता फक्त मेन्शन करा म्हणजे मला त्या पद्धतीने तुमच्यापर्यंत सगळा सिलॅबस जो आहे तो ओव्हरलुक करायला मदत होईल. महाराष्ट्राचं भवितव्य आपल्या या पाल्यांच्या हातामध्ये असल्यामुळे यांची दिशा जी आहे ती स्पष्ट असली पाहिजे. आता सध्या नुकतंच चर्चेत असणार आहे माननीय टीना दाबे मॅडम यांच्याविषयीचा जो भाग आहे की त्यांच्या त्या स्वतः आणि त्यांच्या बहिणी यांचं जे प्लॅनिंग आहे, नियोजन आहे त्यांच्या स्वतःच्या आईने केलेले हे महाराष्ट्रामधील प्रत्येकाला शक्य होणार नाहीये. म्हणून रॉयल अकॅडमीच्या माध्यमातून त्याचं प्रत्येकाचं नियोजन करण्याची जबाबदारी आम्ही घेतो आणि त्याच पद्धतीने मार्गदर्शन आमच्याकडून होणार आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजेच आपल्याला त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर हे सगळं पोहोचवता येईल. धन्यवाद.